तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। रत्नागिरी पालकमंत्री अनिल परबांचा रामदास कदमांना धक्का। पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी 3 विद्यमान सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नारळ। कारवाई केलेले 3 पदाधिकारी आमदार योगेश कदम यांच्या जवळचे। उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, तालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, शहर प्रमुख राजू पेटकर यांना नारळ। राजू निगडकर उपजिल्हा प्रमुख, किशोर देसाई विधानसभा क्षेत्र प्रमुख, ऋषिकेश गुजर तालुका प्रमुख, संदीप चव्हाण शहर प्रमुख यांची नेमणूक। नियुक्ती केलेले 3 जण माजी आमदार सूर्यकांत दळवींच्या जवळचे। दापोली आणि मंदनगड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेचा मोठा निर्णय। विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री किशोर देसाई, दापोली तालुका प्रमुख श्री ऋषिकेश गुजर, दापोली शहर प्रमुख श्री संदीप चव्हाण, दापोली उपशहर प्रमुख श्री विक्रांत गवळी असे कधीपर्यंत ही त्यांना प्रभारी दिलेली आहे। आत्ता जबाबदारी त्यांचं काम बघून आम्ही त्यांना पुढे कसं करायचं त्यांचा त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। पक्षामध्ये असंच असतं पद्धत की प्रभारी पहिलं नेमलं जातं, त्याचा परफॉर्मन्स बघितला जातो आणि त्या परफॉर्मन्स नंतर मग पक्ष निर्णय घेतो। आणि सर, आधीचे जे पदाधिकारी होते त्यांच्यावर कारवाई कोणत्या कारणासाठी करण्यात आली? नाही, अगोदरची जी कारवाई झालेली आहे की ज्यांनी या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात काम करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा ज्यांनी निवडणुकीत अपक्षांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादीची अधिकृत आघाडी जाहीर झालेली असताना जर शिवसेनेच्या विरोधात काम केलं तर त्याच्यावरतीही कारवाई होईल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।